आणि कसं आहे ना मॅडम, स्टाफ मधल्या कुठल्याही व्यक्तीला असं डायरेक्टली विचारणं म्हणजे ती व्यक्ती चोर नसेल तर तिला हर्ट करण्यासारखं. नाही, तसं नका करू. ती व्यक्ती हर्ट सुद्धा होईल आणि ज्याने किल्ल्या चोरल्या असतील तो सावध सुद्धा होईल. मग काय करता येईल मॅडम आपल्याला? आता साधारणपणे माझ्याकडे 10 लाखांची कॅश आहे आणि काही लाखांची ज्वेलरी आहे. म्हणजे एकदा क्लिअरन्स झाल्यानंतर कन्साइनमेंट करायचे. पण आता मी हे सगळं कुठे ठेवू? आय मीन बँकही बंद झाली असेल ना आता. हे बघा, आता सध्या कोणाकडेही संशयाच्या नजरेने बघू नका. आणि मुळात तुमच्या किल्ल्या गेल्याचं तुम्हाला कळलंय हे कोणाकडे बोलू सुद्धा नका. ओके, एक काम कर. मॅडम, तुम्ही त्यांना असं का सांगितलं? म्हणजे सगळ्यांची झडती घ्यायला सांगायची ना. मनाली, अगं कुठलाही चोर किल्ल्या आपल्या जवळ सापडतील अशा ठेवेल का? आणि मुळात किल्ल्या सापडण्यापेक्षा तो चोर सापडणं जास्त महत्वाचं आहे.